तुमच्या राज ठाकरेंना मी सांगत आहे, तुमचे जे पिलावळा मला जे धमक्या देत आहेत फोनवर, काय हो त्या वेड्याला काय बोलताय, त्या वेड्याबद्दल बोलण्यासारखं काय नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाके जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर जोरदार आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. टोलच्या या वादात आता प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच ललकारले. या राज ठाकरेंना पहिले अटक करा, राज ठाकरे तुमची दादागिरी चालू देणार नाही, असा इशाराच राज ठाकरे यांना दिलाय. काही गुंड वृत्तीचे लोक मला फोन करत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे, तुमच्या राज ठाकरेंना मी सांगत आहे, तुमचे जे पिलावळा मला जे धमक्या देत आहेत फोनवर, ते काही उपळून भारे बांधू शकत नाहीत. हे चॅलेंज आहे. कष्टकरी जनसंघ अशा विध्वंसक गोष्टीला घाबरत नाही. प्रभू श्री रामचंद्रांचा विचार आणि नथुरामजी गोडसेंचा अखंड भारताचा विचार मानणार आहे. तसंच मी भोंगेबाज ढोंगी नसून माझ्या नादी लागाल तर मी चोख धडा शिकवेल, असं म्हणत राज ठाकरेंना दम दिला होता. त्याच्यामुळं मला अशा वल्गना आणि भोंगेबाजीवाला मी नाही आहे. मी वास्तववादी माणूस आहे. मी कोहिनूरच्या शिखरवाला नाही आहे मी. आणि माझ्या जर कोणी नादी लागलं तर मी सगळं काढील आणि कायदेशीर धडा शिकवेल. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या या मागणीवर मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनीही सदावर्ते यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. सदावर्ते वेडा माणूस आहे, त्याला उत्तर देणं मला योग्य वाटत नाही, असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय. सदावर्ते हा वेडा माणूस आहे, त्याला उत्तर देण्यासारखं मला तो योग्य वाटत नाही. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.